की लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना आवाहन करणार नाही, थेट गुन्हा दाखल करून कारवाई करणार असा इशाराच बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलाय. नंदकुमार ठाकूर यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता सतर्क झालेले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना आवाहन करणार नाही तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतंही कार्यक्रम घेता येणार नाही, कोणते आंदोलन करता येणार नाही, कोणती मिरवणूक काढता येणार नाही. आणि या कुठल्याही काँग्रेगेशन म्हणजे कुठेही जमा झाले लोक तरी देखील पोलिसांना ते पांगवण्याचा अधिकार आहे. आणि कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी पोलिसांना संपूर्ण अधिकार आहे ते यूज ऑफ फोर्स करून ते तिथला जो स्थिती आहे हे काबू करण्याची.